निर्णय जो आहे तो संपूर्णपणे इम्पार्शियल निर्णय असेल, निपक्ष असा निर्णय असेल. राजकीय पक्ष यांची निवड भरत गोगावलेच होती, तर मग भरत गोगावलेंना परत रिइन्स्टेट करण्यापासून कोर्टाने आपल्यावर कुठचंही बंधन टाकलेलं नाही आहे. कुठच्याही दबावाखाली येऊन कधीच काम केलेलं नाही आहे आणि यापुढेही दबावाखाली येऊन काम करणार नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ह्या ज्या याचिकावर सुनावणी पूर्ण झालेली आणि निकाल ज्याची सर्वजण वाट पाहत होते तो निकाल आता दिलेला आहे. आणि मी सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी संविधानिक शिस्त कायम ठेवत हा निर्णय दिलेला आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की भारताच्या संविधानामध्ये कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर म्हणजेच विधिमंडळ आणि न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशरी या तिघांनाही होऊन आपापल्या दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे संविधानाने दिलेलं आहे. आणि त्याचा आदर राखत अध्यक्षांचे अधिकार हे अभा शिक्कामोर्तब करत सुप्रीम कोर्टने हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचं मी स्वांब किंवा वेळ उशीर कारणाशिवाय उशीर लावणार नाही असं सांगत असताना लवकरात लवकर आपण ह्या याचिकांवरती निर्णय घेऊ. परंतु लवकरात लवकर निर्णय घेत असताना कुठच्याही प्रकारची घाईही आपण करणार नाही हे पण मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यात नेमकी 2022 जून जुलैमध्ये राजकीय पक्ष हा कोणता गट रिप्रेझेंट करत होता, राजकीय पक्ष हा नेमका कोणता गट होता या संदर्भातला सर्वप्रथम निर्णय घेण्यास सांगितलेला आहे. आणि राजकीय गट कोणता आहे हे निश्चित केल्यानंतर त्या राजकीय गटाची भूमिका काय होती, त्यांची इच्छा काय होती, प्रतोद कोणी व्हावं, गटनेता कोणी व्हावं या संदर्भातला आपण जो निर्णय आहे त्याला रेकग्निशन देऊ. आणि ते झाल्यानंतर प्रत्येक याचिकेवरती आपण सुनावणी घेऊ. माझ्याकडे जवळजवळ 5 प्रामुख्याने याचिका सादर झालेल्या आहेत. ह्या 5 याचिकांमध्ये जवळजवळ 54 आमदारांवरती या याचिका त्यांना पार्टी केलं गेलं आहे. त्याचप्रमाणे या याचिकांवरती सुनावणी घेत असताना आपल्याला नैसर्गिक न्याय प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसचं संपूर्णपणे पालन करायला लागणार आहे. हे करत असताना आपल्याला CPC ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सगळ्या लागू करायला लागणार आहेत. आणि त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया कम्प्लीट केल्यानंतर पूर्ण केल्यानंतरच आपण या संदर्भातला पूर्ण निर्णय देऊ शकू. शिवसेनेने एक निवेदन दिलेलं आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टाची प्रत दिलेली आहे. त्यांचं म्हणणं की मणिपूरच्या प्रकरणात पण 90 दिवस जे आहे त्या 90 दिवसामध्ये प्रकरण ठरवलं होतं. आपल्याला एकदा शिवसेनेचं हे निवेदन आलं आहे का आणि आपण त्यावर काय? आतापर्यंत माझ्याकडे कोणतंही निवेदन आलेलं नाही आहे. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की रिझनेबल टाईम हा प्रत्येक केससाठी वेगळा असतो. प्रत्येक केसच्या फॅक्ट्सवरती हा निर्णय रिझनेबल टाईमचं डेफिनेशन होतं. त्यामुळे जो नियम एका केससाठी रिझनेबल असेल तोच वेळ दुसऱ्या केससाठी रिझनेबल आहे की नाही हे खरं तर एक डिबेटेबल प्रश्न आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगितल्याप्रमाणे या निर्णय घेताना आपण कुठच्याही प्रकारची दिरंगाई उशीर करणार नाही आहोत, पण घाईही करणार नाही आहोत. कारण यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस जर झालं तर त्याचे परिणाम संसदीय लोकशाहीसाठी हे अत्यंत घातक होतील. त्यामुळे ही जबाबदारी लक्षात घेऊन आपल्याला संपूर्ण प्रोसिजर रूल्सचं पालन करूनच निर्णय घ्यायला लागेल. तुम्ही आजच्या या बैठकीमध्ये मी आज बघितलं, जर आपण बघितलं जर तो वर्षभर असेल तर लगेच निवडणुका लागू शकते. नाही बघा, रिझनेबल टाईम म्हणजे ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तो रिझनेबल टाईम असेल. आता राजकीय पक्ष नेमका कोण आहे हे ठरवण्यासाठी इलेक्शन कमिशनला 3-6 महिने लागलेत. हा पिटिशनचा निर्णय द्यायला पण कोर्टाला 10 महिने लागलेत. आपण त्यावेळेला असं म्हणालो नाहीत की घाई करून निर्णय द्या 2 महिन्यात. त्यामुळे मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय मी लवकरात लवकर घेईन. परंतु हा निर्णय घेताना संविधानात दिलेल्या प्रत्येक तरतुदी त्याचप्रमाणे डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्स यात दिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन्स आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्स या सगळ्यांचा वापर करून विचार करून
ह्यांच्या आधारावरतीच आपण पुढचा निर्णय घेऊ. हा निर्णय संपूर्ण सांगायची गरजही नाही, हा पूर्ण निर्णय जो आहे तो संपूर्णपणे इम्पार्शियल निर्णय असेल, निपक्ष असा निर्णय असेल. त्यामुळे ह्या संदर्भातली चिंता कोणीही मनात बाळगू नये. जो निर्णय येईल तो नियमानुसार आणि घटनेनुसारच असेल. बिहार राज्यामध्ये असाच निर्णय देण्यात आला होता आणि निवडणुकीच्या जवळपास 2 महिने आधीच डिस्क्वालिफिकेशन करण्यात आला होता. बिहार राज्याची स्टडी करून तसाच निर्णय आपण पण करणार आहे की निवडणुकीच्या जवळच आपण डिस्क्वालिफिकेशन करणार नाही? तर मला वाटतं अशा प्रश्नाचं काय उत्तर देणार. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेवढा वेळ कमीत कमी वेळ लागेल तेवढ्या वेळात आपण निर्णय देऊ. आता जर ह्याच्यात राजकीय हेतू आरोप करायचे असतील तर त्याला काय मी थांबवू शकत नाही, पण मी माझी भूमिका आपल्यासमोर स्पष्ट केलेली आहे. सर, याआधी इतिहासामध्ये अरुण गुजराती जे विधानसभा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी काही आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा निर्णय आधी घेतला होता, त्याचा कितपत आपल्याला यासाठी रेफरन्स साठी होईल आणि तेव्हाचा काय? बघा, अपात्रते संदर्भातला निकाल जो असतो, निर्णय जो असतो, तो केस टू केस फॅक्ट्स वरती अवलंबून असतो. त्या याचिकांमध्ये केलेले जे आरोप होते त्यात तथ्य किती होतं हे मला कल्पना नाही. तसंच ह्या याचिकांमधले केलेले आरोप हे शेड्यूल 10 सूची 10 पॅरेग्राफ 2 दिलेल्या निकषात बसतात का ह्याला आपल्याला तपासून बघायला लागेल. आणि ते सगळं करण्याआधी आपल्याला माहीत आहे मूळ मुद्दा कुठे आहे. मूळ मुद्दा ह्याच्यात आहे की आता राजकीय पक्ष ह्याला प्राधान्य द्यायचं आहे आपल्याला. राजकीय पक्षाची इच्छा काय होती, कोणी व्हिप बनावं, कोणी लीडर बनावं, या इच्छेचा विचार करूनच आपल्याला निर्णय द्यायचा आहे. त्यामुळे 2022 जुलैमध्ये राजकीय पक्ष नेमका कोणता गट रिप्रेझेंट करत होता इथून सुरुवात करायची आहे. ह्यापूर्वी जे विधानसभेत आपण मी घेतले असलेले निर्णय असतील अथवा माझ्या आधी पीठासीन अधिकाऱ्यांनी जे घेतलेले निर्णय असतील ते विधिमंडळातील बहुतांश आमदार बहुमतांनी जी निवड करत होते त्या व्यक्तीस आपण प्रतोदानी गटनेता म्हणून ओळखत होतो. परंतु आता कोर्टाने सांगितलं केवळ लेजिस्लेचर पार्टीची इच्छा नव्हे तर प्राधान्यक्रमावरती आपल्याला पॉलिटिकल पार्टीचा विचार काय होता ह्याचं मत घेऊनच निर्णय करायला लागेल. त्यामुळे पॉलिटिकल पार्टी ही जरी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आज ठरवली असेल की एकनाथ शिंदे साहेबांचा गट जो आहे तीच ओरिजिनल शिवसेना पॉलिटिकल पार्टी आहे, तो निर्णय हा प्रॉस्पेक्टिव्ह आहे, तो रेट्रोस्पेक्टिव्ह नाही आहे. आणि त्यामुळे जुलैमध्ये काय परिस्थिती होती ह्याचं आकलन आणि ह्याचा निर्णय हा अध्यक्षांनी घ्यायचा आहे असं सुप्रीम कोर्टाने नमूद केलेलं आहे. व्हीप म्हणून जी निवड आहे तीच बेकायदा ठरवली आहे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा व्हीप जो भरत गोगावले यांनी नेमली त्याच नेमणूक केलं तर सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलं आहे. तिथंच कुठेतरी लाईन ड्रॉ करण्यात आलेली आहे की गट कोणता असणार, राजकीय पक्ष कोणता असणार. हे 141 पानांची जजमेंट आहे जी मी संपूर्णपणे वाचलेली आहे आणि हा जो मिसकन्सेप्शन आहे किंवा गैरसमज आहे तो दूर करणं मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात असं सांगितलं आहे की भरत गोगावलेंची निवड जी ज्याला आपण मान्यता दिलेली ती निवड ही राजकीय पक्षांनी केलेली निवड आहे का ह्या संदर्भातली खातरजमा केली नसल्यामुळे ती निवड इलिगल किंवा नियमबाह्य आपलं कायदाबाह्य आहे असं कोर्टाने ठरवलेलं आहे. परंतु जर का आपण पूर्ण इन्क्वायरी करून ह्या निकषावरती आलो की राजकीय पक्ष यांची निवड भरत गोगावलेच होती तर मग भरत गोगावलेंना परत रिइन्स्टेट करण्यापासून कोर्टाने आपल्यावर कुठचंही बंधन टाकलेलं नाही आहे. कोर्टाने केवळ एवढंच सांगितलं आहे की राजकीय पक्ष तत्कालीन राजकीय पक्ष कोणता होता ह्याचा तुम्ही अभ्यास करून ह्याच्यावरती निर्णय घ्या आणि तो निर्णय घेतल्यानंतर त्या राजकीय पक्षांनी ज्या व्यक्तीला प्रतोद म्हणून नियुक्त केलं असेल त्याला रेकग्निशन द्या. त्यांनी असं मुळीच सांगितलं नाही आहे की तुम्ही इन्क्वायरी केल्यानंतर तरीही जर भरत गोगावलेच त्या राजकीय पक्षाचे रेप्रेझेंटेटिव्ह किंवा नॉमिनी असतील तरीही त्यांना तुम्ही अपॉइंट करू नका असं म्हटलं नाही आहे. त्यांनी म्हटलं आहे की आपण व्यवस्थित ह्या संदर्भातली इन्क्वायरी करून पॉलिटिकल पार्टी कोणती आहे ह्याच्यावरती निर्णय पहिली घ्या आणि त्या पॉलिटिकल पार्टीच्या डिझायरप्रमाणे इच्छेनुसार आपण व्हीप रेकग्नाइज करा. सर, खंडपीठाकडे पाठवलेले आहेत याचा तुमच्या निर्णयावर किंवा कालावधीवर काही परिणाम होईल का? नाही,
काय प्रश्न? नबम रेबियाचा जो प्रश्न आहे, नबम रेबियामध्ये या विषया जो लार्जर बेंचकडे रेफर केलेला प्रश्न आहे. नबम रेबिया केसमध्ये ज्या वेळेला पीठासीन अधिकाऱ्यांवरती अविश्वासाची नोटीस दिली जाते त्यावेळेला पीठासीन अधिकाऱ्याला अपात्रतेवरच्या याचिकेवर निर्णय घेता येत नाही असं जे रुलिंग होतं नबम रेबिया केसमध्ये ते रिफर केलं गेलं आहे लार्जर बेंचकडे. त्यामुळे ह्या विषयात डायरेक्ट काय त्याचा अडचण येणार नाही ही मॅटर ठरवण्यात किंवा निकालीत काढण्यासाठी. निर्णय देणार पण संजय राऊत दररोज तुमच्यावरती टीका करत आहे. एकंदरीत आज त्यांचं म्हणणं होतं की पक्षांतर करणं हा राहुल नार्वेकरांचा छंद आहे. एकंदरीत आपण संवैधानिक पदावरती अशा प्रकारे नाही. मी मला वाटतं ह्या विषयाचं आधीही बोललो आहे तरी आपल्या परत एकदा सांगतो की विधानसभेच्या बाहेर नियमबाह्य घटनाबाह्य वक्तव्यावरती मी लक्ष देत नाही आणि अशा वक्तव्याला काडी मात्र किंमतही देत नाही. खरं तर असं अपेक्षित असतं की एखादी व्यक्ती जेव्हा संवैधानिक जबाबदारी पार पाडत असते, पार्लिमेंटचे मेंबर असतात, MP असतात, त्यावेळेला त्यांच्याकडनं संविधानाचा मान राखत जबाबदाररित्या संविधानिकरित्या भाष्य करणं अपेक्षित असतं. ज्या वेळेला आपण भाष्य करत असतो आणि ते भाष्य आपण संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल करत असतो त्यावेळेला जबाबदारीपूर्वक वक्तव्य करणं हे अपेक्षित असतं. पण मला वाटतं अशी अपेक्षा काही लोकांकडनं ठेवणं व्यर्थ आहे आणि त्यामुळे अशा लोकांना इग्नोर करणं किंवा त्यांनी दिलेल्या भाष्याला महत्त्व न देणं हे लोकशाही आणि आपल्या एकूण कॉन्स्टिट्यूशनल फंक्शनिंगसाठी महत्त्वाचं उपयोगी पडेल. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुठच्याही दबावाखाली येऊन कधीच काम केलेलं नाही आहे आणि यापुढेही दबावाखाली येऊन काम करणार नाही. ज्या लोकांना असं वाटत असेल की अध्यक्षांवर वैयक्तिक टीका करून अथवा अध्यक्षांना धमक्या देऊन आपण त्यांच्याकडनं आपल्याला पाहिजे तसा निर्णय घेऊ तर तसं वाटल्यानं ज्या लोकांना वाटतं त्यांना मी आपल्यामार्फत सांगू इच्छितो की ही त्यांच्या आयुष्यातली सर्वात मोठा गैरसमज असेल. अध्यक्ष कधीही दबावाखाली निर्णय घेणार नाहीत. निवडणूक आयोगामध्ये निकाल जरी एकनाथ शिंदे यांच्या बाबत पक्ष तर दिला असेल परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये हा निकाल बाजू आहे की पक्ष कोणाचा पक्ष. काल ज्याप्रमाणे सुनावणी झाली त्याच्यामध्ये एक स्पष्ट करण्यात आलं होतं की उद्धव ठाकरे राजीनामा जर दिला नसेल तर त्यांना आम्ही परत मुख्यमंत्री करता आलं असतं. या माध्यमातून आणि व्हीप बाबतही त्यांनी केला या माध्यमातून जर सर्वोच्च न्यायालयाचं जे नोटीस निवडणूक आयोगाकडे दाखल केलं आणि त्यांनी म्हटलं की तोच उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे तर त्यानंतर मात्र डिस्क्वालिफिकेशनच्या कारवाईवर काही प्रभाव पडेल असं नाही. डिस्क्वालिफिकेशनची कारवाई या संदर्भातले निर्णय हे अध्यक्षांनी घ्यायचे आहेत. एकूण राजकीय पक्ष कोणता होता त्यावेळेला हा पण निर्णय अध्यक्षांनीच घ्यायचा आहे. मी ह्याच्यातली तुम्हाला सिक्वेन्स सांगितलेला आहे की सर्वप्रथम राजकीय पक्ष त्यावेळेला कोण रेप्रेझेंट करत होतं ह्यावरती आपण मी निर्णय घेणार आहे. तो निर्णय झाल्यानंतर त्या राजकीय पक्षांनी कोणाला व्हीप म्हणून अपॉइंट केलं त्याला रेकग्निशन मी परत देणार आहे आणि ते झाल्यानंतर याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत त्या याचिकांवरती मेरिट बेसिसवरती आपण निर्णय घेणार आहोत. पण कोर्टाने असं सांगितलेलं आहे की जुलैमध्ये जे मूळ संविधान होतं पक्षाचं शिवसेना ते तुम्हाला ग्राह्य धरायचं आहे. बरोबर आहे. त्यानुसार पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरे कारण उद्धव ठाकरेंकडे सगळे अधिकार होते. पक्ष संविधान जे इलेक्शन कमिशनकडे पक्षाच्या संविधानाची प्रत आहे ती आम्ही मागवून त्याचा अभ्यास करून त्या संविधानात दिलेल्या तरतुदींनुसार निवडणुका झाल्या आहेत का, त्या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार त्या पक्षाचं कार्य चालत आहे का, इलेक्शन कमिशनचे जे नियम आहेत त्या अनुसार ते संविधान आहे का, या सगळ्या बाबींचा तपास करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ. तुमच्याकडे काय वेस्ट पॅनचा नेमका काय अंदाज असेल वेळपत्रिका तुम्ही द्या त्याच्याप्रमाणे चालायचा प्रयत्न करू. नाही निकष असे सुप्रीम कोर्टाने तर 3-4 निकष दिलेले आहेत की कॉन्स्टिट्यूशन पक्षाचं जे आहे त्याचा विचार करायला पाहिजे. त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे
त्याची मेजॉरिटी कुठे आहे कशी आहे त्याचा विचार करायला पाहिजे. त्यानंतर निवडून आलेले सदस्य जे आहेत त्यांची मेजॉरिटी कुठे आणि कोणाबरोबर आहे ह्याचा विचार करायला पाहिजे. तर एकूण या सगळ्या आणि ह्या सगळे क्रायटेरिया जे आहेत ते प्रत्येक केससाठी वेगवेगळे अप्लाय होतात. आता इलेक्शन कमिशननी जो घेतलेला निर्णय आहे त्याचं पण आम्हाला एकूण बघायला लागेल कुठच्या बेसिसवरती घेतलेलं आहे. पण हे सांगत असताना आपल्याला एवढंही सांगतो की इलेक्शन कमिशनचा निर्णय आणि आमचा निर्णय हा आम्हाला इंडिपेंडेंटली घ्यायचा आहे. आम्ही त्यांच्यावरती अवलंबून घेणार नाही निर्णय.